राज्य विधानपरिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे मुंबई शिक्षक चारशे दोन मतपत्रिका अवैध ठरल्या आहेत आणि जिंकण्यासाठी पाच हजार आठशे इतका कोटा ठरवण्यात आलाय मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपाचे शिवनाथ दराडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जमो अभ्यंकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव नालावडे आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यात चौरंगी लढत होते आहे कोकण पदवीधर मतारसंघामध्ये आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये भाजपाचे निरंजन डावखरे चौदा हजार मतांनी आघाडीवर आहेत मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपचे किरण शेलार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांच्यामध्ये थेट लढत आहे नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे शिवसेनेचे किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यामध्ये लढत आहे